स्मॉल वस्तूंना ओळखण्याची मनोरंजक उदाहरणे भाग 2। नमस्कार मुलांनो, मागच्या व्हिडिओ मध्ये आपण लहान आणि मोठ्या वस्तूंना ओळखण्याची काही उदाहरणं पाहिली। तर ह्या व्हिडिओ मध्ये आपण लहान आणि मोठ्या वस्तूंना ओळखण्याची काही आणखी उदाहरणं पाहू आणि त्यात होणाऱ्या सामान्य चुका जाणून घेऊ ज्या आपण टाळायच्या आहेत। आज छोटू आणि पिंकीच्या मामाने त्यांच्यासाठी 2 चॉकलेट्स आणले आहेत। आई, मला यातले 1 चॉकलेट दे ना। हे घे पिंकी। आई, मला मोठं चॉकलेट हवं आहे, हे तर लहान आहे। मुलांनो, ही आहे ती चॉकलेट्स जी त्यांच्या मामाने आणली आहे। तुम्ही सांगू शकता का की पिंकीला यातलं कोणतं चॉकलेट हवं आहे? हो, या 2 पैकी हे चॉकलेट मोठं आहे, तर तिला हे चॉकलेट हवं आहे आणि हे चॉकलेट दुसऱ्या चॉकलेट पेक्षा लहान आहे। आज छोटूची आई खोलीत बसून मटार सोलते आहे। त्यांच्या जवळचे ताट भरले तेव्हा त्यांनी छोटूला म्हटलं, छोटू जरा स्वयंपाकघरातून एक लहान थाळी घेऊन ये बरं। छोटू स्वयंपाकघरात थाळी घ्यायला गेला, परंतु त्याला लहान थाळी कुठली हे ओळखताच आलं नाही। या दोन्ही थाळ्या त्या थाळीपेक्षा लहान आहेत, तर मी आईसाठी यातली कोणती थाळी घेऊ? छोटू त्या 3ही थाळ्या आईजवळ घेऊन गेला आणि तिला विचारलं, आई, या दोन्ही थाळ्या त्या थाळीपेक्षा लहान आहेत, तर मी तुला कोणती थाळी देऊ? छोटू बरोबर बोललास, या दोन्ही थाळ्या ह्या थाळीपेक्षा लहान आहेत। तू मला सांगू शकतोस का की ह्यातली लहान थाळी कोणती आहे? होय आई, ही थाळी सर्वात लहान आहे, बरोबर ना? हो छोटू, तू बरोबर ओळखलंस। आता या दोन्ही थाळ्या परत ठेवून ये। ठीक आहे आई। मुलांनो, तुम्ही बघितलं का, या 3 पैकी ही थाळी सर्वात लहान आहे आणि ही थाळी सर्वात मोठी आहे। तर मुलांनो, आजच्या साठी फक्त इतकंच। या व्हिडिओ मध्ये आपण मोठी आणि लहान वस्तू कशी ओळखायची ते शिकलो। मला आशा आहे की तुम्हाला हा विषय नीट समजला असेल। बाय मुलांनो।